पंढरपुरातील निकम हॉस्पिटलचे प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत निकम सर आज आपल्या सोबत आहेत. प्रशांत निकम सर हे पंढरपुरातील अतिशय प्रसिद्ध असे डॉक्टर आहेत जे MBBS डी ऑर्थो आणि त्याच्यासोबतच जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये त्यांनी फेलोशिपसुद्धा परदेशातून केलेल्या आहेत. तर असे डॉक्टर प्रशांत निकम सर आज आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. नमस्ते. पंढरपूर म्हटलं की डॉक्टर प्रशांत निकम हे नाव सगळ्यांच्या तोंडी येतच. असे तुम्ही प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ इथले आहात आणि गेल्या जवळपास 11 वर्षांपासून पंढरपुरामध्ये तुमचं निकम हॉस्पिटल हे कार्यरत आहे. तिथे तुम्ही रुग्णांना सेवा देत आहात. पण सर, सुरुवातीला तुम्ही डॉक्टर झाल्याच्या नंतरची ही सगळी गोष्ट झाली, पण सुरुवातीला आम्हाला तुमच्या लहानपणाबद्दल आणि तुमचा जो एकंदर प्रवास आहे तुम्ही अस्थिरोग तज्ज्ञ होईपर्यंतचा, तर तो प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल. अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून काम करायच्या अगोदर माझं शिक्षण हे पंढरपूर तालुक्यामध्ये एका खेडेगावामध्ये, ज्याचं नाव आहे रोपळे, जे 10,000 लोकसंख्येचं गाव आहे, आणि त्या काळी शिक्षणाची तशी तेवढी खूप दारं उघडी नव्हती. त्या काळामध्ये आम्हाला आमच्या आईवडिलांनी, माझे वडील शिक्षक होते आणि आई शेतात काम करून आणि प्लस घरगुती सगळी कामं करून आम्हाला शिकवलं. त्यामध्ये पहिल्यापासून आमच्यावर संस्कार चांगले घडवले की शिक्षण हेच आपल्याला तारणार आहे. त्यामुळं आम्ही 10वीपर्यंत माध्यमिक शाळेत शिकूनसुद्धा आम्हाला चांगल्या परिस्थितीची मार्क मिळाली. आणि त्याच्यानंतर माझ्या वडिलांनी हायर एज्युकेशनसाठी रयत शिक्षण संस्थेचे सातारा येथील इन्स्टिट्यूटमध्ये दाखल केलं. तिथं आमच्यावर तिथल्या शिक्षकांनी चांगली मेहनत करून आम्हाला MBBSला ॲडमिशन मिळालं. त्यानंतर मी माझं MBBS हे डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेजमध्ये कोल्हापूर येथे पूर्ण करून अस्थिरोग तज्ञ म्हणून मी पुण्यातील एका प्रसिद्ध YCM इन्स्टिट्यूटमध्ये डिग्री प्राप्त केली. त्याच्यानंतर मी तिथंच मला त्या हॉस्पिटलनी अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून काम करण्याचा मान पण दिला, जेणेकरून तिथं मला बऱ्याच गोष्टी पेशंटवर आपल्याला ट्रीटमेंट देता आली. नंबर ऑफ पेशंट जास्त असल्यामुळं तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला चांगलं शिकता आलं. त्यातून आम्हाला अस्थिरोग तज्ज्ञाची चांगली मदत मिळाली तिथल्या. त्याच्यानंतर मी तेवढ्यावरच न थांबता परदेशामध्ये अस्थिरोगच्या स्पेशालिटीमधील जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी आणि दुर्बिणीतून शस्त्रक्रिया म्हणजे ऑर्थोस्कोपिक सर्जरी यामध्ये विविध देशामध्ये, त्यामध्ये जर्मनी, इटली आणि इंग्लंडमध्ये जाऊन याचं प्रावीण्य प्राप्त केलं. आणि पंढरपूर आणि परिसरातील गरजूर रुग्ण आहेत ज्यांना हे यापासून उपेक्षित आहेत किंवा अशा तंत्रज्ञानाच्या ऑपरेशनसाठी त्यांना पुणे किंवा मिरजला जावं लागतं, त्यासाठी आम्ही सुविधा उपलब्ध करून आजपर्यंत आम्ही ही ट्रीटमेंट गेली 10 वर्ष सुरू करत आहोत. 10 पैकी 8 माणसांना ह्या वयाच्या 40 नंतर गुडघेदुखी, सांधेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी, मग लेडीज असू दे किंवा जेंट्स असू दे, प्रत्येकाला हा त्रास होतच असतो. तर त्याकरता तुम्ही काही विशेष शिबिर किंवा काही कॅम्प्स वगैरे असे अरेंज करता का? मी ज्यावेळेस पंढरपूरमध्ये अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून रुजू झालो आणि काम सुरू केलं, हॉस्पिटल सुरू केलं, त्यावेळेस मला असं लक्षात आलं की आपल्याकडचे सर्व म्हणजे जवळजवळ 60-70% जे पेशंट्स आहेत हे ग्रामीण भागातून येतात किंवा त्यांचा प्राथमिक व्यवसाय हा शेती आणि शेतीवर आधारित आहे. त्यामुळे ती लोकं फक्त आणि फक्त कष्ट करून आपल्या तब्येतीकडं किंवा अस्थिरोगांच्या आधाराबद्दल दुर्लक्ष करत होते असं लक्षात आल्यामुळं त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं ह्या उद्देशाने आम्ही पहिल्यापासून प्रत्येक वर्षी मोफत आरोग्य शिबिरं किंवा आरोग्य प्रबोधन शिबिरं किंवा त्यांना असणाऱ्या सगळ्या आजारांची जाणीव करून देण्यासाठी वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन, म्हणजे त्यासाठी आम्ही आरोग्य शिबिर आपल्या दारी हे उपक्रम गेली 10 वर्ष राबवत आहोत आणि प्रत्येक पंचक्रोशीत जाऊन पेशंट लोकांना बोलावून त्यांचे आजार समजून सांगून त्यांना आवश्यकता भासल्यास हॉस्पिटलमध्ये जाण्यास प्रवृत्त केलं. आणि त्याची मेन कारणं म्हणजे फक्त व्यवस्थित आहार नसणं आणि फक्त तब्येतीकडे दुर्लक्ष नसणं हे लक्षात आणून दिल्यानंतर त्यातली जनजागृती करण्यासाठी आपण गेली 10 वर्ष मदत करत आहोत. तुमचा यापुढे तुमचा कुठला नवीन प्रोजेक्ट होणार आहे का? कारण पंढरपुरामध्ये निकम हॉस्पिटल हे खूप प्रसिद्ध आहे आणि सध्या तुमच्याकडे बघायला गेलं तर रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत जाते, तुमच्याकडे येणारे पेशंट्स वाढत आहेत, तर त्याच्याकरता तुमचं फ्युचर प्लॅनिंग काही आहे का? गेली 10 वर्ष तर अस्थिरोगातले सगळ्या ज्या पहिल्या या भागातल्या शस्त्रक्रिया आहेत, ज्या ॲडव्हान्स शस्त्रक्रिया म्हणतो, त्या नेहमीच आम्ही निकम हॉस्पिटलमार्फत पेशंट लोकांना देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये
कृत्रिम सांधेरोपण ज्याला आपण जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो, दुर्बिणीतले शस्त्रक्रिया ऑर्थोस्कोपिक सर्जरी म्हणतो, ज्यामध्ये आपण पेशंटला तात्काळ घरी पाठवू शकतो, मणक्यांचे आजार ह्याला विशिष्ट सगळ्या शस्त्रक्रिया सुरू केलेल्या आहेत. आणि ह्यालाच कळस म्हणून पुढचा आमचा प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये आपण सर्व अस्थिरोगातल्या सर्व स्पेशालिटी एका छताखाली आणून, म्हणजे त्यामध्ये मणक्यांची शस्त्रक्रिया असेल, सांधेरोपण असेल, प्लॅस्टिक सर्जरीच्या असतील, न्यूरोसर्जरी असेल, आणि अस्थिरोगातले कॅन्सरसारखे उपचार एका छताखाली आणण्याचा माझा प्रयत्न आहे, ज्याला आम्ही ऑर्थोपेडिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असं पंढरपूरमध्ये पुढच्या वर्षात सुरू होणार आहे, याची आम्ही मुहूर्तमेढ सुरुवात केलेली आहे. सुपर स्पेशालिटी या हॉस्पिटल करता तुम्हाला स्मार्ट महाराष्ट्र चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या पुढील वाटचाली करता सुद्धा अनेक शुभेच्छा. नमस्कार, माझं नाव पुष्पलता पांडुरंग निकम, माझा मुलगा डॉक्टर प्रशांत पांडुरंग निकम. तो लहानपणापासूनच खूप शांत स्वभावाचा आहे. जिल्ह्यात पहिला, सातवीत, चौथीत जिल्ह्यात पहिला आहे. खूप हुशार होता तो. त्याने लहानपणी त्याला खूप म्हणजे डॉक्टरचाच खेळ खेळत होता तो. तो इंजेक्शन तयार करून हे वगैरे असं सगळं तो खेळत होता आणि तेच त्याचं स्वप्न त्यानं सत्यात साकार केलं. आज तो एक सोलापूर जिल्ह्यात नामवंत डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. तो सगळ्यांनाच खूप रिस्पेक्ट देतो. खूप छान त्याचा स्वभाव आहे, खूप शांत आहे, चिडचिड नाही काय असं. सर्वात सगळं स्टॉपला पण तो खूप चांगला आदराने वागवतो. जिथं चूक असेल तिथं तो शिस्तबद्धच असतो. पण खूप सगळ्यांनाच तो एक डॉक्टर म्हणून तो खूप छान आहे स्वभावानं. मुलांना पण तो घरात खूप वेळ त्याच्या परीने जेवढा वेळ होय देता येईल तेवढा वेळ देतो तो. अशीच त्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहो, अशीच त्याची उंच उंच शक्रे त्याने गाठावी. महाराष्ट्र चॅनलतर्फे त्याला अवॉर्ड मिळते त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला, खूप अभिमान आहे मला त्याचा. ईश्वर चरणी एकच प्रार्थना आहे की ह्याची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत राहो, हीच पांडुरंग चरणी माझी प्रार्थना. मी राखी प्रशांत निकम, त्यांचा स्वभाव म्हणाल तर खूप शांत, आणि घरात ते पण मुलांशी पण एकदम ॲज अ फ्रेंडली, किंवा क्रिकेट असू द्या किंवा फुटबॉल असू द्या, जेवढा वेळ मिळेल तेवढा ते घरात आल्यानंतर मुलांबरोबर घालवतात असते. आणि ॲज अ डॉक्टर म्हणाल तर ते खूप शांत आहेत, आणि त्यांना आज हे अवॉर्ड मिळतोय म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही मी, पण मला माझ्या फिलिंग खूप वेगळ्या आहेत, म्हणजे खूप आनंद होत आहे मला. आणि तसे माझ्या मम्मी म्हणजे माझ्या सासू तसं म्हणाल तर त्या एक आदर्श माता आणि आदर्श सासू आहेत. त्यांनी जे मुलांवर संस्कार केले किंवा जे मुलांसाठी केले म्हणून हे आज डॉक्टर म्हणून उभे आहेत, आणि त्यांनी एवढी प्रगती केली आहे. आणि तसेच संस्कार ते त्यांच्या प्रांजल प्रीतमवर करतायत, आणि तसंच त्यांचा अभ्यास घेणं म्हणा, पहिल्यापासून त्यांनी अभ्यास घेतलेला आहे त्यांचा, अभ्यास म्हणा सगळं केलं मुलांसाठी केले त्यांनी. जे त्यांनी त्यांच्या मुलांसाठी केलं आहे ते त्यांच्या प्रांजल प्रीतमसाठी पण म्हणजे करतायत. ते त्यांचं स्टडी घेणं म्हणा किंवा त्यांच्या इतर ॲक्टिव्हिटीज स्कूलमधल्या ते सगळं त्या करतायत. आणि आज त्यांची एवढी प्रगती होती आहे तर मला आनंद होतच आहे त्याबद्दल. त्यांची अशीच म्हणजे प्रगती होत राहो हीच ईश्वरची प्रार्थना. माझं नाव प्रांजल प्रशांत निकम आहे. माझं नाव प्रीतम प्रशांत निकम आहे. माझे पप्पा घरात खूप शांत आहेत. त्यांनी आम्हाला खूप वेळ देतात, आमच्यासोबत क्रिकेट फुटबॉल हे सगळं खेळतात. जर आमचं कधी काही चुकत असेल तर आम्हाला नीट समजून सांगतात, अभ्यास पण घेतात, कुठं बाहेर दररोज फिरायला नेतात, जसं त्यांना वेळ भेटेल तसे दररोज फिरायला नेतात. माझे पप्पा खूप शांत आहेत आणि खूप वेळ देतात, आणि काय चुकत असेल तर सांगतात, आणि अभ्यास पण घेतात जेवढा वेळ मिळेल तेवढा. फुटबॉल क्रिकेट खेळतात आणि स्पोर्ट्समध्ये पण चांगले आहेत त्यांनी, आणि हुशार पण आहेत. माझे पप्पा मित्रसारखे आहेत म्हणून आम्हाला गोष्टी शेअर करता येते त्यांना, आणि खूप चांगले आहेत त्यांनी. आज पप्पांना हा अवॉर्ड भेटत आहे तर आमच्या दोघांना खूप आनंद होत आहे त्यांना हा अवॉर्ड भेटताना बघून. ऑल द बेस्ट पप्पा. नमस्कार, माझं नाव सागर बाळासु गायकवाड. मी निकम हॉस्पिटलमध्ये 2013 सालीपासून मॅनेजर पदावरती सध्या काम करत आहे. पेशंट आल्यानंतर इमर्जन्सी ज्यावेळेस येतो पहिल्यांदा वेदनाशामक इंजेक्शनबद्दल सरांनी कल्पना देऊन आपण उपचार करतो. सर्जरीनंतर पेशंट आनंदी असतो. निराशा में भी आशा की लौ जगा देते है, असंभव को भी संभव बना देते है. उनकी सेवा भावना से, उनके महान कर्मों से इंसान उनको धरती पर भगवान की संज्ञा देते हैं. डॉक्टर प्रशांत पांडुरंग निकम.
पंढरपूर जवळच्या रोपळे या छोट्याशा गावात जन्मलेल्या प्रशांतना लहानपणापासूनच डॉक्टर व्हायचे होते. आपल्या स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या प्रशांतजींनी डॉक्टर डी वाय पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर येथून MBBS ची पदवी घेतली. यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल पिंपरी येथून डी ऑर्थोची पदवी त्यांनी प्राप्त केली. शिक्षण पूर्ण झाल्यावर डॉक्टर प्रशांत यांनी लोकमान्य हॉस्पिटल पुणे, ओम चैतन्य हॉस्पिटल पुणे, मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल पुणे येथे नोकरी केली. त्यानंतर 2009 मध्ये पंढरपूर येथे विठ्ठल हॉस्पिटल व सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल पंढरपूर येथे ते रुजू झाले. 2010 साली पंढरपुरात त्यांनी स्वतःचे निकम हॉस्पिटल सुरू केले. अस्थिरोग तज्ञ म्हणून काम करताना डॉक्टर प्रशांत यांच्या लक्षात आले की 80% रुग्ण हे गुडघेदुखी मणकेदुखीने त्रस्त आहेत. त्यावेळेस 2013 साली डॉक्टर निकम यांनी पंढरपूरच्या इतिहासातली पहिली बायलॅटरल नी जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी केली आणि तो रुग्ण अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी चालू लागला. फिरण्याची आवड असणारे डॉक्टर प्रशांत गेल्या 7 वर्षांपासून दरवर्षी हायर अँड ऍडव्हान्स शिक्षण घेण्याच्या उद्देशाने 1 महिना युरोपियन कंट्रीजमध्ये जाऊन तिथल्या दिग्गज डॉक्टरांसोबत काम करतात. डॉक्टर प्रशांतजींनी जगभरातील नामांकित विद्यापीठातून आपल्या पदव्या प्राप्त केल्या आहेत. फेलोशिप इन जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी जर्मनी, फेलोशिप इन ऑर्थोस्कोपी अँड ऑर्थोप्लास्टी इंग्लंड, फेलोशिप इन जॉईंट रिप्लेसमेंट ऑर्थोस्कोपी ग्रीस, फेलोशिप इन ऑर्थोस्कोपी अँड जॉईंट रिप्लेसमेंट युनिव्हर्सिटी ऑफ मिलान इटली. त्यामुळे निकम हॉस्पिटल हे जगभरातील अत्याधुनिक ऑपरेशन करणारे पंढरपूर व सोलापूर परिसरातील रुग्णांच्या विश्वासार्हतेस पात्र ठरलेले हॉस्पिटल. सर्व प्रकारचे जॉईंट रिप्लेसमेंट, ऑर्थोस्कोपिक सर्जरी, हिप रिप्लेसमेंट, शोल्डर रिप्लेसमेंट या सर्व सर्जरीज निकम हॉस्पिटल येथे होतात. रुग्णांना उत्तम उपचार परवडेल अशा दरात निकम हॉस्पिटल येथे मिळतात. मोफत अस्थिरोग व सांधेदुखी शिबिराचे आयोजनही निकम हॉस्पिटल मधून केले जाते. आरोग्य शिबिर आपल्या दारी या उपक्रमांतर्गत गावोगावी जाऊन रुग्णांची तपासणी व मार्गदर्शन मोफत केले जाते. अवयव दानाबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने ब्रेन डेड नावाची शॉर्ट फिल्मही डॉक्टर निकम यांनी तयार केली. गेली 11 वर्षे निकम हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णांना सवलतीच्या दरात सेवा देणाऱ्या डॉक्टर प्रशांतजींचा ऑर्थ्रो अँड ऑर्थ्रो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हा ड्रीम प्रोजेक्ट लवकरच सुरू होत आहे. ज्या ऍडव्हान्स शस्त्रक्रिया म्हणतो त्या नेहमीच आम्ही निकम हॉस्पिटल मार्फत पेशंट लोकांना देण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये कृत्रिम सांधेरोपण, ज्याला आपण जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी म्हणतो, दुर्बिणीतले शस्त्रक्रिया ऑर्थोस्कोपिक सर्जरी म्हणतो, ज्यामध्ये आपण पेशंटला तात्काळ घरी पाठवू शकतो, मणक्यांचे आजार, ह्याला विशिष्ट सगळ्या शस्त्रक्रिया सुरू केलेल्या आहेत. आणि ह्यालाच कळस म्हणून पुढचा आमचा प्रोजेक्ट आहे, ज्यामध्ये आपण सर्व अस्थिरोगातल्या सर्व स्पेशालिटी एका छताखाली आणून, म्हणजे त्यामध्ये मणक्यांची शस्त्रक्रिया असेल, सांधेरोपण असेल, प्लॅस्टिक सर्जरीच्या असतील, न्यूरोसर्जरी असेल आणि अस्थिरोगातले कॅन्सरसारखे उपचार एका छताखाली आणण्याचा माझा प्रयत्न आहे, ज्याला आम्ही ऑर्थोपेडिक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असं पंढरपूरमध्ये पुढच्या वर्षात सुरू होणार आहे. आपल्या अत्यंत बिझी अशा शेड्यूलमधून सुद्धा ते रोज स्वतःला फिट ठेवण्यासाठी वेळ काढतात. आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायला त्यांना आवडते. माननीय डॉक्टर प्रशांत निकम यांना स्मार्ट महाराष्ट्र चॅनल आयोजित स्मार्ट 26 महाराष्ट्र प्राईड अवॉर्ड 2022 स्पॉन्सर्ड बाय क्रिस्टल डेव्हलपर्स, पॉवर्ड बाय वुडलँड फर्निचर द कम्प्लीट शोरूम, सपोर्टेड बाय लिबास कलेक्शन, बडा बिझनेस अँड स्टार बिझनेस ट्रेनिंग सोल्युशन्स अँड अपॉर्च्युनिटी, वेन्यू पार्टनर पोल गार्डन, डिजिटल पार्टनर अगरवाल टेक्नॉलॉजीज, फोटोग्राफी बाय SD माळी फोटोग्राफी. स्मार्ट 26 महाराष्ट्र प्राईड अवॉर्ड 2022 प्रदान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे.